नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या फावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत रूममध्ये येतो तर त्यामागे कला येते आणि कला ही चांदेकरला म्हणते की अरे चांदेकर, एकदा ऐकून तरी घे. नयनाताई जे काही बोलली त्याबद्दल तर अद्वैत लगेच म्हणतो की हो, समजले मला. तुला काय वाटले की सध्या तुझे जे काही चालले ते मला कळणार नाही का? तर कला धक्क्याने विचारते की काय? तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा, लहानपणी मला एका मांजराची गोष्ट सांगायचे. मांजराला वाटत असते की आपण डोळे मिटून दूध पित असतो, म्हणजे कुणाला काही कळणार नाही, पण ऍक्च्युली सर्वांना कळत असते. सगळेजण उघड्या डोळ्यांनी बघत असतात, हे बरोबर आहे ना? तेव्हा कला म्हणते की काय रे चांदेकर, तू मला मांजर म्हणलास? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मी फक्त तुला गोष्ट सांगितली, मांजर तू स्वतःला म्हणून घेतले. तेव्हा कला म्हणते की मला नाही कळत की तू काय बोलतोस ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला कळते ना, फक्त माझं बरोबर आहे की नाही एवढंच मला सांग. तर कला घाबरते आणि मनात म्हणते की अरे बापरे, त्या डिझाईन्सबद्दल याला सर्व कळले वाटते. आणि ती अद्वैतला म्हणते की हे बघ, तुला सगळं सांगणारच होते चांदेकर. तेव्हा अद्वैत विचारतो की कधी? सगळ्यांनी अपमान केल्यावर? तेव्हा कलाला विचार येतो की हा आत्ता तर डिझाईन्सबद्दल बोलत होता, मग नेहमी लगेच वेगळे का बोलण्यासाठी लागला? तेव्हा अद्वैत पुन्हा रागाने विचारतो की आता तरी सांग ना, तुझी बहीण तुझ्याकडे लेटेस्ट कलेक्शनमधील हिऱ्यांचा हार का मागत होती? तेव्हा कलाला समजते की याला डिझाईन्सबद्दल काही कळलेले नाही आणि हा तो नेकलेसबद्दल विचारतो. तेव्हा कला अगदी खुशून म्हणते की हा इतकेच ना. तेव्हा कला सांगू लागते की हे बघ, आम्ही त्या दिवशी नैनताईची जेवणासाठी खूप वाट बघत होतो, आजोबासुद्धा खूप चिडले होते, त्यांनासुद्धा जेवायचे होते, म्हणून मी नैनताईला खाली जेवायला येण्याची विनंती केली. तेव्हा तिने मला त्या नवीन कलेक्शनमधील तो हार माझ्याकडे मागितला. तर अद्वैत विचारतो, तिच्या बेडरूम पासून लेटेक्स कलेक्शन पर्यंत येण्यासाठी तिने तुझ्याकडे तो हार मागितला का? आणि तू त्यावेळेस तिला काहीच बोलली नाही का? तुझे तोंड आता नसन चालत? तर कला म्हणते की अरे, त्यावेळेस त्यांचा प्रश्न होता आणि नयनाताईबरोबर वाद घालण्यामध्ये काही प्रश्नच नव्हता. निदान तुला तरी मुद्दा कळतो, परंतु तिला तर ते सुद्धा नाही कळत. म्हणजे तू जर चुकला आणि तुझा युगो कितीही मोठा असला तरी सुद्धा तू वरवर कितीही तू दाखवत असला तरी सुद्धा तुला तुझी चूक मान्य आहे हे कळतं. तर अद्वैत गडबडतो आणि काय काय म्हणालीस तू? मी चूक मान्य केली हे तुला समजते? कला म्हणते की हो. आणि हे बघ, जेव्हा तुला अस्तमेचा अटॅक आला होता तेव्हा तुला कळले होते की तुझी चूक आहे म्हणून, आणि ती चूक सुधारण्यासाठी तू माझे बँक अकाउंट काढले ना? अद्वैत म्हणतो की तसे काही नाही. तर कला म्हणते की हे बघ, गोष्टीतल्या मांजरीसारखं बॉकेने सद्दा दूध डोळे झाकून पिले तरी ज्यांना कळायचे असते त्यांना कळतेच. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, एक सेकंड, मला आता बोका म्हणायची काही गरज नाही. तर कला म्हणते की मी कुठे म्हणते, तू स्वतःला म्हणून घेतो. म्हणून कलाने त्याचेच उत्तर त्याला दिले असते आणि बोका म्हणून ती तेथून निघून जाते. तेव्हा अद्वैत चिडतो आणि आजपर्यंत माझ्या इतक्या आयुष्यामध्ये कोणीही शिरले नव्हते, माझ्या बेडरूममध्ये तर शिरलीच, आणि माझ्याबद्दलच्या सर्व गोष्टी हिला समजायला सुद्धा लागल्या घुसखोर. त्यानंतर इकडे दिनकर हा छप्पर बांधत असतो आणि संगीता त्याला सांगत असते. तर सोहम हा काजलला घेऊन येतो कारण तिच्या पायाला लागलेले असते आणि बाजारच्या सर्व पिशा सोहमच्या हातात असतात. त्यांना बघून संगीता म्हणते की काय सोहमराव, तुम्ही पिशव्या का घेतल्या? आणि काजलकडे बघत असते की काय ग, तू त्यांच्याकडे पिशव्या दिल्या का? म्हणून तिच्या पायाकडे बघते आणि विचारते की काय ग, काय झाले पायाला, काय इतकी लंगडतेस? तर सोहू म्हणतो की अहो, काही इतके विशेष नाही, ते दुकानदार आहे ना, त्यांच्याबरोबर थोडासा वाद झाला, बाकी काही नाही. तेव्हा संगीता चिडते आणि दुकानदाराबरोबरच सुद्धा वाद घालतेस का? म्हणून काजलला बोलते. तर सोहू म्हणतो की काकी, काजलची काही चूक नाही, ती फक्त तिकडे उभी होती आणि चुकून त्या तांदळाच्या पोत्याला तिचा धक्का लागला आणि ते पोते खाली पडले, बाकी काही नाही. आणि तो दुकानदार वाद घालण्यासाठी लागला, मग मी तिकडे गेलो आणि त्या दुकानदाराला समजावले, काही टेन्शन करण्याचे कारण नाही. तर काजल म्हणते की हो, हा तिथे होता, नाहीतर मी त्या दुकानदाराला सोडलेच नसते. तेव्हा संगीता काजलला म्हणते की आता गप्प बसते की नाही आणि हात जोडून सोहमचे आभार मानते. तुम्ही आलात म्हणून काजलची सुटका झाली? तर काजल म्हणते की नाही, त्याची सुटका झाली, म्हणजे दुकानदारांची. तेव्हा सोहम म्हणतो की काजल शांत हो. आणि संगीताला म्हणतो की काकी, काही का बोलता हो तुम्ही, मी तुमच्यासाठी परका आहेस का? आणि जे काही झाले त्याबद्दल आता इतका विचार नका करू. आणि काजलला आणि संगीताला दोघींना म्हणतो की तुम्ही काळजी घ्या आणि हात जोडून म्हणतो की येतो मी आता. तर दिनकर आणि संगीता दोघे सुद्धा हात जोडून सोहमचे आभार मानतात.
तेव्हा काजल सोहमला म्हणते की बाय मित्रा, तर सोहम बाय करून निघून जातो. तेव्हा संगीता काजलला म्हणते की अगं सोहमरावांना काय वाटले असेल, तू कशाला इतके वाद घालतेस. काजल म्हणते की त्यांना काही नाही वाटणार. तेव्हा दिनकर पिशव्या घेतो आणि संगीता काजलला हाताला धरून घरामध्ये घेऊन जाते. घरात आल्यानंतर संगीता काजलच्या पायाला मलम लावते आणि विचारते की काय गरज होती का तुला त्या दुकानदाराबरोबर भांडणं करायची, किती सूज आली पायाला ते बघ. तेव्हा काजल म्हणते की आई अगं तो दुकानदार बाबांबद्दल काही पण बोलत होता, आपल्याला ते सहन झाले नाही. तर संगीता विचारते की अगं असे काय म्हटला तो, तर काजल म्हणते की आई तो आपल्याला भिकारी म्हटला. तर संगीताला खूप मोठा धक्का बसतो. दिनकरला सुद्धा खूप वाईट वाटते. तर काजल पुढे म्हणते की तो म्हटला की बापाला मुलींना आणि घर सांभाळण्याची धमक नाही तर जीव देवा म्हणून. तेव्हा दिनकरच्या डोळ्यात चटकन पाणी येते. तेव्हा संगीताला वाईट वाटते आणि ती दिनकरकडे बघत म्हणते की अगं काजल हळूच बोल. तर काजल म्हणते की आई पण तो कसा असा बोलू शकतो ग, मग त्याने असे बोलल्यानंतर आपल्याला रांगच येणार आणि तो माझ्या डोक्यात गेला आणि इतकी सटकली होती की असे वाटत होते की त्याच्या डोक्यातच काहीतरी उचलून घालावे. तेव्हा संगीता म्हणते की काजू शांत हो, आपण गरीब आहोत, मग इतका राग येऊन आपल्याला नाही चालणार. शान आहे माझं बाळ आणि शांत हो म्हणून काजलला शांत करते. तर काजल म्हणते की तो असं कसा बोलू शकतो. दिनकरला तर खूप वाईट वाटून तो रडत असतो. त्यानंतर इकडे अद्वैत आपल्या रूममध्ये काही हिशेब करत असतो. कलाही आवरून येते आणि काय अद्वैतला म्हणते की झोपला नाहीस का अजूक. तेव्हा आदत म्हणतो की माझी रूम आहे, मी काही पण करू शकतो. नको तेथे तुला नाक खुपसायची काय गरज आहे. आणि तुला सांगतो की माझ्या रूममधील माझ्या आयुष्यातील ही घुसखोरी तू थांबव, मी तुला हे सर्व सांगून ठेवतो. तेव्हा कला म्हणते की अरे अशी कशी थांबू, आजोबांनीच मला या खोलीमध्ये थांबण्यासाठी सांगितले, परत एकदा जाऊन त्यांना विचारूयात का. तेव्हा आदित्य म्हणतो की प्रत्येक वेळीस काय आबांची धमकी देते, जरा ओरिजिनल बोल. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे झोप आता. तर आदित्य म्हणतो की का, मी का झोपू, इतकी बडबड करून तूच झोप माझी उडवली. तर कला म्हणते की ओके बाबा सॉरी, झोप आता खूप उशीर झाला. तेव्हा आदित्य म्हणतो की अगं पण मी झोपेन किंवा काही करेल, तुला काय देणं घेणं आहे. तर कला मनात म्हणते की अरे देणं घेणं आहेच, तू झोपल्याशिवाय मला डिझाईन्स नाही बनवता येणार म्हणून मी तुला झोपायला सांगते. आणि कला आदित्यला म्हणते की अरे असे कसे देणे घेणे नाही, आणि परत तू झोपला नाही तर तुला जागरणाने त्रास होईल, तू आजारी पडशील, मग धावपळीने मला तुला हॉस्पिटलला घेऊन जावे लागेल. तेव्हा आदित्य म्हणतो की मी प्रत्येक वेळेस आजारी पडणार ना, आणि मी सारखा आजारी नाही पडत, आणि तुला इतकी माझी काळजी करण्याची काही गरज नाही, उगाच सारखे सारखे ते मला बोलत नको दाखवत जाऊ. कला म्हणते की ठीक आहे, मी तुझ्या भल्यासाठी सांगत होते, तुला नसेल ऐकायचे तर नको ऐकू. तेव्हा कला आपल्या गादीजवळ येते आणि तेथे बसून विचार करते की काही झाले तरी ह्या आगाऊला मला झोपायला लावावेच लागेल, नाहीतर तसे मला माझे काम नाही करता येणार, नेमकं मी काय करू म्हणजे हा झोपेल. तेव्हा कला मुद्दाम गाणे म्हणू लागते की देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. तर अद्वैत रागाने म्हणतो की काय अगं काय करतेस, मला काम करून दे, दिसत नाही का मी काम करतो ते. तेव्हा कला म्हणते की मला आवडते की काम करताना गाणं म्हणण्यासाठी, आणि कला पुढचे गाणे तो अभंग म्हणू लागते. तेव्हा आदित्य म्हणतो की ठीक आहे तू मनातल्या मनात गा. तेव्हा कला म्हणते की अरे मनातल्या मनात कोण गाणे म्हणते, आपण आपल्या आनंदासाठी मोठ्याने गाणे म्हणतो. आणि मुद्दाम कला पुन्हा गाणे म्हणण्यासाठी मोठ्याने सुरुवात करते. तेव्हा अद्वैत कानामध्ये बोटं घालतो आणि अगं पण सुरात गा, किती बेसूर गातेस. तेव्हा कला म्हणते की काय रे तुला काय कळते सुरामधील. अद्वैत म्हणतो की हे बघ अति आगाऊपणा करू नको, ही काही गाणे म्हणण्याची वेळ नाही. तर कला म्हणते की मग काम करण्याची वेळ आहे का. तेव्हा अद्वैत रागाने आपली फाईल ठेवून देतो आणि अगदी बरोबरच बोलली, मी येथे काम करण्यापेक्षा उद्या ऑफिसमध्ये जाऊन हे सर्व काम पूर्ण करतो, निदान मला सुखाने काम तरी करता येईल, कुठून आबांनीला माझ्या रूममध्ये पाठवले काय माहीत म्हणून चिडचिड करत असतो. तर कला म्हणते की अरे काहीतरी ओरिजिनल बोल. तेव्हा आदित्य म्हणतो की वायफळ तुझी ही बडबड ऐकण्यापेक्षा मी झोपलेला बरा राहील म्हणून रागाने अद्वैत झोपी जातो. तर कला सुद्धा झोपते. त्यानंतर इकडे संगीता दिनकर आणि संगीता हे नयनासाठी काही चकल्या बनवत असतात आणि मस्त चकल्या झाल्यानंतर काजल मस्त येऊन त्यांच्यासोबत सेल्फी काढते. आणि नयनाताईची खरंच मज्जा आहे की तिच्या निमित्ताने आपल्याला सुद्धा चकल्या खायला भेटणार. तर संगीता म्हणते की अगं तिच्या निमित्ताने तुला सुद्धा भेटणार ना. तेव्हा काजल म्हणते की नाही आता आपण तुम्हाला दोघांना मदत करणार आहोत, तुम्ही दोघे आता बाजूला हो, आता जे काही करायचे ते मी सर्व करते. आणि दिनकर जवळ येऊन म्हणते की बाबा द्या माझ्याकडे चकल्या मी तळते. तर दिनकर म्हणतो की अगं जास्त शहाणी झाली का तू,
चकल्या तळणं तुला इतकं सोपं वाटलं का? तुझ्या पायाला लागलेले आहे त्यामुळे तिकडे जा आणि बस. तेव्हा संगीता काजलला तिच्या जवळ आवाज देते. तेव्हा संगीता काजलच्या डोक्याला हात लावून तिला ताप वगैरे आहे की नाही हे चेक करते. तेव्हा काजल म्हणते की अगं ताप वगैरे नाही आला, माझ्या पायाला लागलेले आहे. तेव्हा संगीता म्हणते की अगं तसे नाही, स्वयंपाकघरात तू कधीही पाय ठेवत नाही म्हणून मी बघते की तुला ताप वगैरे आला की काय. तेव्हा काजल म्हणते की अगं फक्त टाइमपास, आणि बाय द वे कलाताई तुला कशी मदत करायची ग, मग आता तिची जागा चालवायला कोणी नको का? आपण आहे ना मग देईकडे. तर संगीता म्हणते की नको. तेव्हा काजल रुसते आणि बोलू नको माझ्याशी असे म्हणते. माझ्यावर कुणाचा विश्वास नाही, कुठलेही काम तुम्ही माझ्याकडे करण्यासाठी देत नाही असे म्हणते. तर संगीता म्हणते की अगं बाळा तसे नाही, पुढच्या वेळेस तू नक्की आम्हाला मदत कर. शहानवाज बाळ. तर काजल म्हणते की अजिबात शहाणं नाही, मी लगेच करणार. आणि बळजबरीने संगीताच्या हातांमधील तो सोऱ्या घेते आणि मस्त संगीतासारख्या चकल्या करते. तर संगीता ते बघून खुश होते आणि खरंच काजल तुला तर जमले असे खुशून म्हणते. आणि या दिवाळीला सर्व चकल्या तूच कर. त्यानंतर इकडे कलाही अद्वैत झोपला हे बघून खूपच खुश होते आणि टाळी वाजवत अद्वैत जागा आहे की नाही हे चेक करते. आणि गुपचूप कपाटामधून ते काही कागद घेऊन ती लगेच बाहेर सोफ्यावरून येऊन बसते आणि त्या डिझाईन्स ती बनवत असते. मस्त अशी सुंदर डिझाईन तिची तयार होते आणि अद्वैतला जाग येते. अद्वैत कलाला उठून बघतो आणि ही खरे कुठे गेली असेल म्हणून, ही मांजर गेली कुठे? अद्वैत उठतो आणि रूमच्या बाहेर येऊन कलाजवळ मागून गुपचूप येतो आणि ते सर्व बघून म्हणतो की हळूच खरे. तर कला खूपच घाबरते. अद्वैत विचारतो की काय खरे काय चालले. तर कला म्हणते की काय. तर अद्वैत म्हणतो की अगोदर मी विचारले तुला. तेव्हा कला म्हणते की काय रे तू झोपला होतास मग का आला. अद्वैत म्हणतो की माझ्या झोपेशी तुझा काय संबंध. तर कला म्हणते की माझा संबंध नाही, परंतु तुला माझं ते बेसूर गाणं, माझी वायफळ बडबड, मग यापेक्षा मी झोपलेलाच बरा राहील. मग असे तू अनाउन्स करून झोपला होता मग कशाला उठला. अद्वैत म्हणतो की हे बघ विषय बदलू नको आणि तू काय करतेस हे मला दाखव म्हणून तो कलाच्या हातातील डायरी घेण्याचा प्रयत्न करतो. पण कला ही नाही देत. आणि तुला काय घेणं देणं आहे मी काय करते ते, मी तुझे काम बघण्यासाठी येते का? मग तू सुद्धा हे बघायची गरज नाही. तर अद्वैत म्हणतो की गरज आहे, तुला नको तेथे अति आगाऊपणा करण्याची सवय आहे, त्यामुळे तू काय करते हे मला बघायलाच हवे. कला म्हणते की हे बघ चांदेकर मी काही चुकीचं नाही करत आणि तुला मी माझी वही नाही दाखवू शकत. आणि सारखं आपलं माझी प्रायव्हसी, माझी स्पेस, माझी खासगी मालमत्ता, माझं हे माझं ते दिवसभर हे चालूच असते. मग आता मला न विचारता माझी वही का घेतोस तू? अद्वैत म्हणतो की हे बघ तुझ्यासारखं प्रत्येक गोष्टीमध्ये मला नाखुसायची गरज नाही. नको तेथे तू गोंधळ घालत ठेवते, मग बघू मला ती वही दे. कला म्हणते की हे बघ मी काही गोंधळ नाही घालत, उलट गोंधळ होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते आणि ती वही आपल्या मागे लपवते. त्यामुळे तू माझ्या वहीमध्ये डोकावणे बंद कर, मी तुला माझी वही नाही दाखवू शकत म्हणून कला ही पुढे धावते आणि अद्वैत तिच्या मागे धावत असतो. कला म्हणते की मी तुला माझी वही नाही देणार. तर अद्वैत म्हणतो की मी बघणारच. आणि कला म्हणते की काय रे काय वेडेपणा आहे हा, चांदेकर हे बघ का माझ्या मागे लागलास? तर अद्वैत म्हणतो की मी तुझ्या मागे नाही लागलो, तू माझ्या मागे लागलीस म्हणून तर तू माझ्या रूममध्ये घुसली म्हणून एकमेकामागे ते खूप धावत असतात. कला म्हणते की हे बघ मी तुझ्या खोलीमध्ये नाही घुसले, तुला चांगलंच माहिती आहे की आबांनी मला त्या रूममध्ये राहण्यासाठी सांगितले. आणि या दोघांचा आवाज आबांच्या कानावर पडतो. आबा विचार करता की इतक्या रात्री कुणाचा गोंधळ बाहेर सुरू आहे म्हणून आबा आपला चष्मा घेतात आणि डोळ्यांना लावून उठून बाहेर येतात. तर कला म्हणत असते की हे बघ काही झाले तरी मी तुला माझी डायरी नाही दाखवणार. तर अद्वैत म्हणतो की डायरी दाखवण्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा कला म्हणते की हे बघ तुला खाजगी शब्दाचा अर्थ माहीत असेल म्हणून कला ही पुढे धावते. तर अद्वैत तिच्या मागे. एकमेकांची धरपकड चालू असते आणि तेवढ्यात खुर्चीचा धक्का अद्वैतच्या पायाला लागतो आणि तो जोरात ओरडतो. तेव्हा कला म्हणते की लागले ना, आणि कोणी तुला माझ्या मागे पळण्यासाठी सांगितले होते रे? आणि बघू. तर अद्वैत लगेच उठतो तर कलाच्या डोक्याचा धक्का सुद्धा अद्वैतला लागतो. तेव्हा कला सुद्धा जोराने चांदेकर असे म्हणते आणि दोघे जोरजोराने आपले डोके चोळत असतात. आणि दोघे पायरीवर बसून एकमेकांच्या डोक्यांना लागलेले आहे म्हणून एकमेकांशी भांडत असतात. तर आबा येतात. आबा म्हणतात की अरे अद्वैत सुनबाई काय काय चालले तुमच्या इतक्या रात्री, कशाला भांडता आणि इतकी रात्र झाली तुम्हाला झोपायचे नाही का? तर अद्वैत म्हणतो की सॉरी आबा.
आबा म्हणतात की अरे तुमचे चालून द्या, परंतु तुमच्या रूममध्ये जाऊन भांडा, तुम्ही जर येथे भांडत बसलात तर सर्वच घर जागे होईल. आणि हसून अद्वैतला विचारतात की बरोबर आहे ना, तर अद्वैत म्हणतो की हो बरोबर आहे. आबा म्हणतात की काय अद्वैत, तू काय म्हटलास बरोबर? तेव्हा अद्वैत गडबडतो आणि आबा आम्ही भांडत नव्हतो, आणि जातो आम्ही आमच्या रूममध्ये. तेव्हा आबा हसून म्हणतात की सुनबाई ऐकलीस का अद्वैत काय म्हटला? तुमच्या खोलीत. मग असेच एकमेकांच्या सोबतीनं प्रत्येक गोष्ट ही एकमेकांनी वाटून घेऊन सुखाचा संसार करा. आणि खुशून आबा आपल्या रूममध्ये निघून जातात, तर अद्वैत कलाला म्हणतो की आबा जे काही बोलले त्यामुळे तू गैरसमज करून घेऊ नको. कला म्हणते की काय रे, मी का गैरसमज करून घेऊ? आणि मी गैरसमज करून घेत नाही, मुळात तुला इतके करायची गरजच नव्हती. तेव्हा आदित्य म्हणतो की मग तू डायरी का दाखवत नव्हती, आणि तुझ्या ह्या अति आघाऊपणामुळे आबा जागे झाले, त्यांना काय वाटत असेल? तर कला म्हणते की हे पग, मी तुला म्हणले नव्हते की तू माझ्या मागे पळच म्हणून, तुलाच हौस होती. तर आदित्य म्हणतो की हे पग, अजून सुद्धा तू डायरी दाखवत नाही, बघितलीस का किती हट्टी आहे, मग सांगू का आबांना? तर कला म्हणते की हो जा सांग, काही झाले तरी आजोबांना माझेच म्हणणे पटेल आणि ती माझेच बाजू घेतील, हे लक्षात ठेव. आणि काही झाले तरी माझी वही तुला नाही मिळणार, म्हणून कला हात पुढे करते. तर अद्वैत तिच्या हातातील डायरी लगेच हिसकावून घेतो. तेव्हा त्या डायरीमध्ये फक्त काही डिझाईन्स असतात, कारण अद्वैत जेव्हा रूममधून बाहेर आला तेव्हा कलाने लगेच ज्या डिझाईन्स बनवलेल्या असतात त्याचे कागद तिने त्या पिलोमागे ठेवलेले असतात, आणि वहीवर मुद्दाम ती डिझाईन काढण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे अद्वैतला दाखवण्यासाठी. तेव्हा अद्वैत ते बघून कलाला विचारतो की तू याच्यासाठी पळत होतीस का? मग इतक्या रांगोळी असे रांगोळी कोण काढते? तर कला म्हणते मी रात्रभर दाराबाहेर रांगोळी नव्हते काढत, मी फक्त रांगोळीचे डिझाईन्स बनवत होते. आदवीन म्हणतो की पण त्याची काय गरज? तर कला म्हणते की अरे तुला काय करायचे, ते झोपला होतास ना, मग कशाला उठला मला कंपनी देण्यासाठी? आणि अच्छा, म्हणजे तुला मला त्रास दिल्याशिवाय झोपताच येत नाही. आदित्य म्हणतो की हे पग, तू किती इरिटेट करते हे मला नाही कळत. तर आदित्य कला म्हणते की हे पग, मला जे करायचे ते मी करते, तुला जे काही करायचे असेल ते मी तुला येऊन सांगते का? मग माझा वेळ आहे, माझी डायरी आहे, मी काही पण करू शकते. तेव्हा आदित्य ती डायरी तिच्या हातामध्ये देतो आणि धन्य आहेस तू, माझा वेळ वाया घालवला. आणि डोक्याला हात लावून अत्यागाऊ बोलून तो रूम मध्ये निघून जातो. तर कला मनात म्हणते की थोडक्यात आज वाचले, इथून पुढे तू सावध राहत जा, नाहीतर काही खरे नाही. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आणि कला नयनाबद्दल रूममध्ये बोलत असतात आणि नयना ते सर्व ऐकत असते. तर कला अद्वैतला म्हणत असते की हे पग, आज नयनाताई जे काही बोलली ते कळल्यावर तू चिडशील. नयनाताईला मगाशी ते बिल देऊन सर्व परिस्थिती तू चांगली हँडल केली, मग आता ती परत अशी नाही वागणार. तेव्हा नयना हे सर्व ऐकून मनात म्हणते ही कलाच अद्वैतच्या मनामध्ये माझ्याविषयी नाही ते भरवत असते, त्यामुळे मी हिला सोडणार नाही. त्यानंतर इकडे काजल चांदेकरांच्या घरी येते आणि तेथे सोप्यावर बसलेली असते. तर रोहिणी आणि श्रीकांत काका येतात. रोहिणी तिच्यावर चिडून म्हणते की ए मुली, तुझी हिम्मतच कशी झाली आमच्या घरात येते येऊन असे बसण्याची? तेव्हा काजल म्हणते मी फक्त माझ्या बहिणींना भेटण्यासाठी आले, त्यामुळे तुम्ही माझ्याशी नाही बोलला तरी चालेल. तेव्हा श्रीकांत काका चिडतात आणि माझ्याच घरी येऊन माझ्याशी अशा भाषेत नाही बोलायचे असे रागवून म्हणतात. तेव्हा रोहिणी म्हणते की श्रीकांत तू शांत हो, तू कशाला, मीच हिला घराबाहेर काढते. म्हणून ती काजलच्या हाताला धरते आणि काजलला घराबाहेर काढत असते. तेवढ्यात कला येते आणि कला म्हणते की थांबा. आणि हे सर्व बघून कलाला तर खूपच राग येतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.